औषध निर्मिती प्रायव्हेट लिमिटेड उद्योग आणि राजीव गांधी इन्फोटेक पार्क हिंजवडी युनिट मधील कामगार यांच्या भारतीय कामगार सेना संघटनेच्या नामफलकाचं अनावरण प्रदेश सरचिटणीस शिवसेना उपनेते डॉक्टर रघुनाथ कुचे यांच्या हस्ते करण्यात आलं. उपरोक्त उद्योगातील बहुसंख्य कामगार यांनी भारतीय कामगार सेना शिवसेना या संघटनेचे सभा सदस्यत्व स्वीकारलं. कंपनी व्यवस्थापन आणि संघटना उभयपक्षीय बैठकीत भारतीय कामगार सेनेला व्यवस्थापनाने मान्यता दिली. या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिवसेना उपनेते डॉक्टर रघुनाथ कुचे यांनी कामगारांना मार्गदर्शन केलं आहे. पाहुयात ते काय म्हणताय. कारण रोजगार टिकवणं हा सुद्धा युनियनच्या कामकाजाचा एक भाग असला पाहिजे हे पहिलं महत्त्व. आपल्याला काय पाहिजे, किती पाहिजे, कसं पाहिजे, कंपनी काय कमवते हे सगळं चर्चेने होऊ शकत. परंतु आमच्या कंपनीला धोका कोणाचा आहे, आमची कंपनीची स्पर्धा कोणाबरोबर आहे, आम्ही काम काय करतो, आम्हाला मार्केटमध्ये आमचा स्टँड कुठे आहे. उद्या असं गरीब धरा की महाराष्ट्राचा नकाशा काढला आणि त्याच्यात कंपन्या दाखवायला गेलो, फार्माच्या इतर कंपन्या नाही, तर आमची कंपनी काय करते, कोणासाठी काम करते, आमच्या नावाने बाजारात उत्पादन विकलं जातं का. जर आमच्या नावाने विकलं गेलं असेल तर त्याला मिळणारा नफा आणि आम्ही जर दुसऱ्यासाठी काम करत असो तर त्याला मिळणारा नफा याच्यामध्ये फरक आहे. म्हणून तुम्ही सुज्ञ कामगार आणि सुशिक्षित कामगार झालं पाहिजे. काही लोकांचं शिक्षण भरपूर जरी नसलं तरी शिक्षण नाही आणि सर्टिफिकेट नाही म्हणून काही ज्ञान घेणं थांबत नाही. तुम्ही अगदी 10वी जरी पास असला तरी या ठिकाणी तुम्ही मराठीमध्ये इंग्रजीमध्ये आज वाचू शकता, आत्मसात करू शकता. त्यामुळे हा कारखाना टिकवण्यासाठी फार्मा उद्योगाशी संबंधित जे जे काही वाचण्यात येईल, मग एखादा पेपरमध्ये आलेली बातमी असेल, उद्योगासंदर्भात काही लिहिलं असेल, हे कशासाठी, की मी ज्या उद्योगात काम करतो त्या उद्योगाचं स्वास्थ्य योग्य आहे की नाही, जसं माझं स्वास्थ्य योग्य आहे की नाही. मला चालताना एक डावा पायी माझा लंगडतोय आणि मग मला प्रवास तर मात्र 3 किलोमीटरचा करायचा आहे, मग मी उजव्या पावाने किती चाललं पाहिजे याचाही अंदाज आला पाहिजे. जर उद्या मला ह्या कंपनीकडून चांगलीची पगार वाढ पाहिजे, मला चांगल्या सुविधा पाहिजे, तर माझी कंपनी सक्षम असणं हे पहिलं महत्त्वाचं गरज आहे. आणि कंपनी केव्हा सक्षम होते, त्यावेळेस कामगार एकजुटीने या ठिकाणी उभे राहतात. कंपनी जर सक्षम असेल आणि तुम्हाला कंपनीला दाखवून देता आलं की हे आमच्यामुळे हे आहे, आम्ही कामात परफेक्ट आहोत, आम्ही उत्पादनात परफेक्ट आहोत, आम्ही उत्पादनाला जी स्पर्धेचं चॅलेंज असेल ते स्वीकारणार आहे, तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी आम्हाला जे काही देऊ लागता त्याचं चॅलेंजसुद्धा स्वीकारलं पाहिजे. आणि ह्या सगळा लेखाजोखा आपण समजून घेतला तर मला वाटतं की या ठिकाणी केवळ 2 वर्ष नाही तर कार